मागे गाण्यांचा आवाज येत असल्यामुळे व्हॉइस ओव्हर केला आहे. तर आज तुम्हाला खरवस बनवून दाखवणार आहे मी, आणि खूप सोप्पा आणि एकदम परफेक्ट असा जाळी पडणारा खरवस दाखवणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा. कोणी नवीन असेल तर प्लीज एक सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा जर माझा व्हिडिओ आवडला तर. तर चला, जास्त वेळ न घालवता खरवसाकडे वळूया आता आपण. तर चला आता खरवस करूया आपण. इथे मी अर्धा लिटर दूध घेतलंय हे. जर दूध अर्धा लिटर असेल तर अर्धा लिटर चीक डेअरीमधला, कारण की डेअरीचा चीक पातळ असतो, घट्ट नसतो तो, तर त्यामुळे नेहमीचं प्रमाण आहे माझं. अर्धा लिटर चिकाला मी अर्धा लिटर दूध वापरते. आणि बर्फाच्या ह्याच्यात ठेवल्यामुळे त्याचा थोडासा बर्फ झालाय. आरूच सगळ्यात फेवरेट आहे का रे आरू? आरूला, यांना, मला सगळ्यांनाच आवडतो. थांब बाळा, साखर तू नको टाकून टाकते. तर आता हा चिक ह्यात टाकून घेतलाय. तर आता प्रमाण सांगते साखरेचं मी कसं करते. अर्धा लिटर दूध असतं तर बाळा सांगते राह ना. तर अर्धा लिटर दूध असतं म्हणजे ते चार पेले दूध झालं आणि चार पेले चीक झाला हा. तर पेल्याच्या हिशोबाने बघितलं तर अर्धा लिटरमध्ये चार पेले दूध बसतं. तर मी एका पेल्याला, म्हणजे चहा करताना पण नेहमी एका पेल्याला एवढी एक चमचा साखर घालत असते. तर आता आपले हे आठ पेले झालेत, म्हणजे दूध आणि चीक मिळून आठ पेले. तर मी आठ चमचे साखर घालणार आहे आणि वरती थोडासा अर्धा वगैरे जास्तीचं घालूया फक्त. तर आता आठ चमचे साखर घालते. तुम्ही तुमच्या हिशोबाने तुम्हाला कसं गोड आवडतं तसं घालू शकता. टू काउंट करा, थ्री फोर फोर फाय सेवन एट एट आणि हाफ हाफ फाय टेन नको, बस मग खूप गोड होईल. आणि हे आता व्यवस्थित आहे ना, आधी सगळं मिक्स करून घ्यायचं, ह्याला वेळ लागतो. तर साखर आधी व्यवस्थित विरघळून घ्यायची. आणि जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही वेलची घाला. मला आवडते पण यांना वेलची नाही आवडत घातलेली चिकामध्ये, त्यामुळे मग मी नाही घालणार आहे वेलची. प्लेनच आवडतो यांना. आणि केसर वगैरे पण जर तुम्हाला आवडत असेल तर वरतून तुम्ही घालू शकता. यांना प्लेन आवडतो म्हणून मग मी प्लेन करणार आहे पूर्ण. आता साखर विरघळून घेते आणि मग साखर विरघळल्यानंतर सिंपल आहे. हे बघा, ही मी डिश घेतली आहे छोटी, ह्यात पाणी घेतलंय आणि ही डिश अशी ठेवणार आहे ह्याच्यामध्ये. आणि मग गॅस पेटवते. आणि पातीला ह्याच्यावर ठेवूया आता आपण, आणि पाणी गरम होऊन देऊया. तोपर्यंत मी आता हा चिक हे करून घेते. साखर विरघळली की मग त्यामध्ये ठेवून एक 20 मिनिट बारीक गॅसवरती ठेवणार आहे. मग त्यानंतर न चेक करूया आपण आणि मग पुढे दाखवते तुम्हाला परत. तर आता चिक साखर पूर्ण विरघळल्यानंतर ना पातेले यात ठेवले आणि झाकण ठेवूया आपण त्यावर. आणि मग वरतून परत एक झाकण ठेवायचं, जेणेकरून जी स्टीम जमा होती ती बाहेर जाणार नाही. आणि जर तुमच्याकडे, म्हणजे मोठा कुकर नाही आहे माझ्याकडे म्हणून मी ह्याला लावलंय, तुम्ही मोठ्या कुकरला 3 ते 4 शिट्ट्या घेऊ शकता. 4 शिट्ट्यांमध्ये चिक व्यवस्थित शिजतो. तर जर मोठ्या कुकरला लावायचं असेल तर तशा प्रमाणामध्ये घ्या. तर मी आता ह्याला 15 ते 20 मिनिटं ठेवणार आहे, मग नंतर ना चेक करूया. तर चला आता 20 मिनिटं होऊन गेले तर चिक बघूया आपण शिजलंय का. आरूला खाऊ. आरू खाणार आहे का? आणि झालेला आहे का?
असं हा गरम गरम खूप व्यवस्थित झालाय. आता गॅस बंद करते आणि थंड व्हायला आधी ठेवून देते. गरम असताना डायरेक्ट त्याच्यामध्ये कधीच म्हणजे असं काढून घ्यायचं नाही, मग खूप असं पाणी होतं त्याचं, तर नॉर्मल होऊन द्यायचा. मग त्यानंतर ना तुम्ही घेऊ शकता. आणि ज्यांना गरम आवडतो तर एवढा गरम कोणीच खाणार नाही, त्यामुळे थोडंसं तरी त्याला एक 10 मिनिटं तरी थोडंसं सेट होऊन द्यायचं. आणि मग त्यानंतर ना मग तुम्ही गरम गरम सुद्धा खाऊ शकता. आमच्याकडे फ्रीजमध्ये ठेवलेलाच आवडतो, थंडच आवडतो, त्यामुळे मग आता हा नॉर्मल झाला की मग फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे. फ्रीजमध्ये ठेवायच्या आधी तुम्हाला कट करून नक्की दाखवेल की त्याच्या खापा कशा पडतात. चला, पाणी एवढं म्हणजे त्यातनं वाफायचं ते अजून सुद्धा, त्यामुळे मी येणं काढून ठेवलं आहे साईडला. आणि त्याला नॉर्मल होऊन देऊया आता आणि मग दाखवते तुम्हाला कसं झालंय. आरूला काही दम निघत नाहीये, तर चला आपण बघूया कसा झालाय आपला खरवस. ते गरम आहे अजून खूप, थंड झाल्यावरती त्याच्या अजून छान अशा खापा पडतील. तर बघू शकता तुम्ही असा झालेला आहे खरवस आणि खूप छान झालाय. तर खूप मस्त झालाय. कसा गोल गोल झालाय. गरम या जास्त, एवढा नको घेऊ, भाजणार तुला, भाजणार, छोटासा घे आणि थंड व्हायला ठेव का, मग खा, पकून खा. कसं झालंय सांगा, टेस्ट टेस्टी यम्मी झालंय ना एकदम. चला आणि मी डब्याने खातो, डब्यावर चढून खातोय, डब्याने खातोय. तर चालेल, तुम्ही पण नक्की करून बघा अशा पद्धतीने, खूप छान होतो आणि वेलची वगैरे घातल्यावरती अजून छान होतो. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार गोड पण कमी जास्त करू शकता आणि वेलची वगैरे पण तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. तर ठीक आहे, चालेल. चला आता आदू झोपलाय आणि कपडे जी राहिली होती धुवायची, तर आमच्याकडे अचानक पाणी चालं नाहीये, तर त्यामुळे मग सगळी तशीच ठेवायला लागली आहेत. नशीब मी भिजत घातली नव्हती, नाहीतर मग खूप प्रॉब्लेम झाला असता. तर ठीक आहे, चालेल. चला तर आता हा माझ्यासाठी घेतलाय मी खरवस आणि जाळी बघा किती छान पडली आहे त्याला साईडनी, खूप छान होतो खरंच. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि चला आता आम्ही खरवसचा आनंद घेतो, तुम्ही पण लवकरात लवकर करा आणि खरवसचा आनंद घ्या. हो नारू. शेवटी त्यांनी आरूला उठवलं. हो ना अद्वैत, रडून रडून उठवलं दादाला. आता काय दादा तुला देणार नाहीये गाडी खेळायला. आता शांत झाला, एवढा वेळ मी त्याला उलटी करून दिलती गाडी, नक्की कसं पाहिजे ने काय खेळायचंय, तर रडत होता. आता शांत झाला दादा उठला तर लगेच. काय झालं, काय त्याला गाडी घेऊन इकडे यायचंय पण त्याला येता येत नाहीये. ये ये यो यो यो, काय झालं आदू. अग आदुडी लय वेडी आहे, बरोबर 10 मिनिटं झाली असती ना आदू त्या गाडी संग खेळतोय. ए मम्मा चल, आणि त्याला ती गाडी घेऊन यायची होती इकडे म्हणून तो रडत होता. काय झालं आणि राग लगेच येतो. गाडी देऊ का, मग काय करायचं, काय दादाला उठवायचं, दादाला उठवू खेळायला, काय करायचं मग. अवघडे बाबा ले आज रुसला ना की पाठ करून बसतो आपल्याकडे. काय मामा ये, मग काय करायचं,
नाही यायचं. शेवटी त्यांनी आरूला उठवलं. हो ना अद्वैत, रडून रडून उठवलं दादाला. आता काय दादा तुला देणार नाहीये गाडी खेळायला. आता शांत झाला. एवढा वेळ मी त्याला उलटी करून दिलती गाडी नक्की कसं पाहिजे ने काय खेळायचंय तर रडत होता. आता शांत झाला दादा उठला तर लगेच. काय रात्रीचा बेत सिंपल होता, डाळ खिचडी, त्याच्यावरती चीज किसलं होतं आणि उडदाची भजी केलेली उडीद डाळीची आणि लोणचं होतं सोबत. तर माझा आजचा संपूर्ण ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. उद्या भेटूया. बाय, टेक केअर.